दरम्यान नुकसानग्रस्त भागात राज्य सरकारने तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे। अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। राज्यातून टीम्स कोकणात बोलवा पण वीज पुरवठा करा असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। इलेक्ट्रिसिटीचं रेस्टोरेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यांना आम्ही विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून टीम्स पूल करा, मटेरियल पूल करा आणि पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी कशी रिस्टोर करता येईल पिण्याच्या पाण्याकरता आणि इतर गोष्टींकरता याच्या संदर्भात विचार करा, ही देखील मागणी आम्ही केलेली आहे।